विधान परिषदेच्या विदर्भातील दोन जागांवर आज मतदान पार पडलंय नागपूर विधान परिषदेसाठी अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालंय एकूण पाचशे साठ मतदार या निवडणुकीत होते त्यातील पाचशे चोपन्न मतदारांनी आपला मताधिकार बजावलाय एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरलं होतं तर पाच मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही नागपुरात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसनं पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत आहे याचबरोबर विधान परिषदेच्या अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीस टक्के मतदान झालंय तीन जिल्ह्यातील एकूण आठशे बावीस पैकी आठशे आठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बचावलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट